इथे मी वडापावसाठी जे आपण पाव वापरतो ते पाव इथं घेतलेले आहेत दोन, आणि पाव आता आपण अशा पद्धतीने कट करून घेणार आहोत. तुम्ही पाहत असाल या पावांपासून अत्यंत सुंदर अशी रेसिपी बनवायची आहे. अगदी 10 मिनिटात तयार होणारी ही रेसिपी आहे. तुम्ही पाहत असाल या पद्धतीने पाव कट केल्यानंतर या पावामध्ये आता आपण बाकीचे इन्ग्रेडियंट ॲड करून घ्यायचे आहेत. त्यामध्ये इथं वितळवलेलं थोडंसं बटर आहे, 3 ते 4 चमचे इथे मी बटर घेतलेलं आहे. याच बटरमध्ये आता आपण चिली फ्लेक्स 1 चमचा ॲड करून घ्यायचा आहे. त्याचसोबत ओरोगॅनो 1 चमचा ॲड करून घ्यायचे आहे. आणि हे सर्व मिश्रण व्यवस्थित असं एकत्रित करून घेणार आहोत आपण. तुम्ही पाहत असाल अशा पद्धतीने सर्व मिश्रण व्यवस्थित असं एकत्रित करून घेतलेलं आहे. आणि हे मिश्रण आता आपण पावामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. पावामध्ये हे मिश्रण व्यवस्थित असं भरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. सर्व बाजूंनी दोन्ही पावामध्ये हे मिश्रण भरून घेणार आहोत. अत्यंत इन्स्टंट आणि खायला चटपटीत लहान मुलांना आवडेल असा हा पदार्थ आहे. रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पाहू शकता. अगदीच छोटीशी भूक लागली असेल तर लवकरात लवकर तयार होणारा हा पदार्थ आहे. तेही घरगुती साहित्यामध्ये. तुम्ही पाहत असाल अशा पद्धतीने हे सर्व बटर मी पावांमध्ये ॲड करून घेतलेलं आहे. आणि राहिलेलं 1 चमचा बटर जे शिल्लक आहे ते आता आपण नंतर यूज करून घ्यायचं आहे. आता या पावामध्येच आपण मोझरेला चीज ॲड करून घेणार आहे. तुम्ही तर पाहत असाल हे मोझरेलो चीज आपण इथं ॲड करून घेतलेले आहे. तुम्हाला हवे तेवढे तुम्ही चीज ॲड करू शकता. अतिप्रमाणात हवे असेल तर तुम्ही अतिप्रमाणात ॲड करू शकता. जे आपण पिझ्झासाठी वापरतो चीज, ते चीज इथं आपण ॲड करून घेतलेले आहे. अशा पद्धतीने चीज ॲड करून झाल्यानंतर गॅसवरती तवा गरम करण्यास ठेवून दिलेला आहे. आणि तव्यावरती राहिलेले जे बटरचे मिश्रण आहे आपले ते स्प्रेड करून घेतलेले आहे. तुम्ही तर पाहत असाल आता या मिश्रणावरतीच आपल्याला हे पाव ठेवून द्यायचे आहेत. आणि अत्यंत स्लो गॅसची फ्लेम अत्यंत स्लो करून आपण याला 1-3 मिनिट वरून झाकण ठेवून बेक करून घेतल्यासारखे बेक करून घेणार आहोत. तुम्ही तर पाहत असाल 1-3 मिनिट अगदी छान असे हे पाव गरम होतात आणि क्रिस्पीसुद्धा होतात खायला. असे तुम्ही तर पाहत असाल चहासोबत किंवा कोणत्याही सॉससोबत तुम्ही हे पाव नक्की ट्राय करू शकता. अत्यंत सुंदर असा हा तयार झालेला आपल्याला पाव मिळतो. तुम्ही ही रेसिपी नक्की